नमस्कार, मी चैतन्य सरदेशपांडे. सुहास देशपांडे यांची एक रंगभूमीवरची अप्रतिम कविता आज मी तुम्हाला इथे ऐकवणार आहे. रंगभूमीकडून हेच शिकत राहाव, रंगभूमीकडून हेच शिकत राहावं. तुम्ही फक्त करत राहा, फक्त करत राहा, अभिनय करत राहा, दिग्दर्शन करत राहा, प्रकाश योजना करत राहा, रंगभूषा करत राहा, वेशभूषा करत राहा, नेपथ्यही करत राहा, वैचारिक देवाणघेवाण करत राहा, नाटकाचे प्रयोग करत राहा. मायबाप प्रेक्षकांना काय आवडेल सांगता येत नाही, त्यांना काय आवडावं ते तुम्ही ठरवू नका. फक्त करत राहा, मनापासून करत राहा. हा, स्पर्धा नको तर पारक, ईर्षा नको आस्था, द्वेष नको तर प्रेम करत राहा, करत राहा अगदी रंगभूमीसारखं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही वाईट कलाकाराला तिने त्यागलं नाही, कोणत्याही विचाराला तिने नाकारलं नाही. आम्हालाच कळलं नाही तिला कसं समजून घ्यायचं, म्हणूनच आम्ही करत राहिलो द्वेष, राग, लोभ, स्पर्धा आणि दोष देत राहिलो स्वतःला सोडून इतर सर्वांना. यात तुम्हालाही काही मिळालं नाही आणि आम्हालाही काही मिळालं नाही. हे कळतं पण वळत नाही आम्हालाही आणि तुम्हालाही. आज या दिवशी या मायेला एकच मागूया, माझ्यातला मी, तुझ्यातला तू. जाऊ दे कळून आणि राहू दे आपल्यातला आम्ही, आणि ही जाण की मी, माझी ओळख आहे फक्त या रंगभूमीमुळे, या रंगभूमीमुळे, या रंगभूमीमुळे. धन्यवाद.